नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अशा कलावंताच्या बाबतीत ज्याने सलग 50 वर्ष आपल्या विनोदी अभिनयाने आपल्या सर्वांचे मनोरंजन केले. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसोबत हिंदी चित्रपटातील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. एक आजाद शत्रू व्यक्तिमत्व जो 30-40 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिषित सम्राट म्हणून राज्य करतो आहे. सम्राट चित्रपटसृष्टीचा, सम्राट लोकांच्या मनाचा अशोक सराफ. एक गुणी कलावंत, मूळचे बेळगावचे असणारे अशोक सराफ यांचा जन्म 14 जून 1947 मुंबई येथे झाला. त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईतील चिखलवाडी परिसरात गेले. अशोक सराफ यांचे वडील एक व्यावसायिक होते. ते इलेक्ट्रिक वस्तू विकण्याचा व्यवसाय करत होते. आपल्याकडे म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच अशोक मामांना बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड. पण सर्वसामान्य मराठी कुटुंबाप्रमाणे आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे व एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी करावी अशी अपेक्षा त्यांच्या वडिलांची होती. पण अभिनयाचा मोह अशोक सराफ यांना काही आवडता येत नव्हता. त्यांनी वयाच्या 18 वर्षी वि स खांडेकर लिखित ययाती या नाटकात एका विदूषकाची भूमिका निभावली. पण कुटुंबाच्या आग्रहापोटी त्यांना नोकरी करावीच लागली. अशोक सराफ यांनी 10 वर्ष एका बँकेत नोकरी केली, पण तिथे त्यांचं मन काही रमत नव्हते. वेळेचे योग्य नियोजन करून अशोक सराफ यांनी नोकरीसोबत नाटकात छोट्या मोठ्या भूमिकाही केल्या. त्यासोबत काही संगीत नाटकं देखील त्यांनी केली. आपल्या निखळ विनोदाने आणि विनोदाच्या जबरदस्त टायमिंगचे धनी असलेले अशोक सराफ यांनी आतापर्यंत नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, हिंदी मालिका यामध्ये विनोदी भूमिका साकारून आपल्या सर्वांचे मनोरंजन केले. 1971 दोन्हीकडचा पाहुणा या चित्रपटाने अशोक सराफ यांनी मोठ्या स्क्रीनवर एंट्री केली. पण अशोक सराफ यांना 3 ते 4 वर्ष मोठ्या यशाची वाट पाहावी लागली. पण ती वेळ आली 1975 दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार चित्रपटातून. त्यानंतर अशोक सराफांनी मागे वळून बघितले नाही. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीत प्रमुख चित्रपट ठरले ते आयत्या घरात घरोबा, गम्मत जम्मत, नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवा बनवी, भूताचा भाऊ या चित्रपटांनी अशोक सराफ यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. अशोक मामांनी आपले नशीब हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही आजमावले आणि त्यांनी तेथेही यशाला गवसणी घातली. त्यांच्या सुंदर विनोदी अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीतील आपली वेगळी ओळख निर्माण केली व त्यांनी करण अर्जुन, कोयला, बेटी नंबर 1, खूबसूरत, संग दिल सनम, कुछ तुम कहो कुछ हम कहे, तो ऐसी भी क्या जल्दी है, प्यार किया तो डरना क्या, जोरू का गुलाम, सिंघम यामध्ये भूमिका निभावल्या. अशोक सराफ यांना बरेच लहान मोठे पुरस्कार मिळाले आहेत. राम राम गंगाराम चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार, तर पांडू हवालदार चित्रपटासाठी अशोक सराफ यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव निवेदिता जोशी सराफ आहे. या दोघांनी बऱ्याच चित्रपटासोबतही काम केले आहे. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांच्या प्रेमकहाणी पण फार गमतीशीर आहे. निवेदिता जोशी यांचे वडील अशोक सराफ यांचे चांगले मित्र होते. सुरुवातीला निवेदिता यांनी जेव्हा अशोक सराफ सोबत पहिला चित्रपट केला तर त्या सांगतात दोघे एकमेकांना एक शब्दही बोलले नाहीत. 2-3 चित्रपट झाल्यावर ते एकमेकांशी बोलू लागले. त्यावेळी सुपरस्टार असणारे अशोक सराफ यांच्याकडे निवेदिता जोशी फार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्या होत्या आणि त्यांनी मनोमन ठरवलं होतं की लग्न करायचं तर अशोक सराफ यांच्यासोबतच, नाहीतर नाही. आणि एका वेळेनंतर त्यांनी स्वतःहून अशोक सराफ यांना लग्नासाठी मागणी घातली. पण चित्रपटसृष्टीतील व्यक्तीशी लग्न करण्यासाठी निवेदिताच्या आई आणि बहिणीचा विरोध होता. पण काही काळाने हा विरोध मावळला आणि दोघांनीही लग्न केले आणि आज त्यांना अनिकेत नावाचा एक मुलगा आहे. तो व्यवसायाने एक शेफ आहे. तर मित्रांनो, अशोक सराफ यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.